एक्झाम डायरीमध्ये आपलं स्वागत आहे तर मी सरासरी हा टॉपिक घेतोय सरासरी टॉपिक हा टू आहे एक स्त्री आणि तिच्या पाच मुलांच्या वयाची सरासरी पंधरा वर्ष आहे जर स्त्रीचे वय विचारत घेतले नाही तर पाच मुलांच्या वयाची सरासरी अकरा होते तर स्त्रीचे वय किती तर ह्या टाईपचा आपण मागच्या वेळेस पण एक प्रश्न बघितला होता तर ह्या टाईपचा प्रश्न कसा सोडवायचा बघा एकूण सरासरी एकूण सरासरी अधिक मुलांची संख्या गुणिले वाढलेली सरासरी म्हणजे कितीने वाढली वाढलेली सरासरी तर तुम्ही सूत्र लिहून ठेवा काय सूत्र आहे एकूण सरासरी स्त्रीसोबत म्हणजे स्त्रीचा स्त्रीचं वय विचार करून विचारात घेऊन आलेली सरासरी अधिक मुलांची संख्या कुणीले वाढलेली सरासरी तर वाढलेली सरासरी बघा काय तर आधीची सरासरी अकरा होती म्हणजे फक्त जे मुलांचा विचार केला तर अकरा सरासरी आहे आणि स्त्रीचा वय विचार केला तर के किती पंधरा वर्ष होते तर मग बघा पंधरा वर्ष अधिक पाच गुणिले सरासरीची वाढ किती झाली अकरा आणि पंधरा म्हणजे चार वय किती आलं बघा पंधरा पाचशे किती होता वीस पंधरा आणि वीस किती झाले पस्तीस तर तुमचं उत्तर काय पर्याय क्रमांक तीन पस्तीस हे राहील समजलं सूत्र लिहून घ्या स्त्रीचे वय बरोबर मुली मुलांची संख्या गुणिले वाढलेली सरासरी अधिक एकूण सरासरी एकूण सरासरी म्हणजे स्त्रीचं वय विचारात घेऊन असलेली सरासरी आणि वाढलेली सरासरी म्हणजे आधीची सरासरी म्हणजे जी कमी सरासरी आहे आणि वाढलेली जी सरासरी यांचा वाजा बाकी पुढचा प्रश्न बघा तीस विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी दहा वर्ष आहे त्यात शिक्षकाचे वय मिळवल्यानंतर अकरा वर्ष होते तर शिक्षकाचे वय किती तीस विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी दहा वर्ष आहे त्यात शिक्षकाचे वय मिळवल्यानंतर अकरा वर्ष होते तर शिक्षकाचे वय किती सेम याच मेथडने आपण सॉल्व्ह करू शकतो एकूण सरासरी म्हणजे शिक्षकांचं वय पकडून किती अकरा अधिक विद्यार्थी संख्या तीस आणि सरासरीत किती वाढ झाली एकाने वाढ झाली आधी दहा होती नंतर किती झाली अकरा झाली एकाने वाढ झाली उत्तर किती येणार बघा अकरा अधिक तीस एक तीस म्हणजे उत्तर किती आलं एक्केचाळीस उत्तर किती आलं एक्केचाळीस वर्ष तर शिक्षकाचं वय किती येईल एक्केचाळीस वर्ष ठीक आहे बघा एक्केचाळीस वर्ष म्हणजे पर्याय क्रमांक काय येईल त्याचा तिसरा ऑप्शन बरोबर आहे पुढचा प्रश्न बघू एका वर्गातील पन्नास विद्यार्थ्यांचे सरासरी वजन पंचवीस पॉइंट पाच किलोग्राम आहे वर्ग शिक्षकांसह त्या, वर, त्या सर्वांचे वजन सव्वीस कि किलोग्राम भरते तर वर्ग शिक्षकांचे वय वर्ग शिक्षकांचे वजन किती आता इथं वजनाचा प्रश्न आहे पण सेम एकूण वजन किती सव्वीस एकूण सरासरी वजन किती सव्वीस अधिक मुलांची संख्या पन्नास वाढलेलं वजन एकूण एकूण वजन सव्वीस मुलांची संख्या पन्नास आणि वाढलेलं वजन कितीने वाढलं आहे सव्वीस आणि पंचवीस पॉईंट पाच म्हणजे पॉईंट पाचचा फरक आला याला पॉईंट पाचने गुणलं म्हणजे थोडक्यात काय अर्ध करायचं पन्नास अर्ध किती झालं पंचवीस सव्वीस आणि पंचवीस किती उत्तर येतं सव्वीस आणि पंचवीस 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 पन्नास आणि एक एक्कावन्न म्हणजे उत्तर किती आलं एक्कावन्न तर पर्याय क्रमांक तीन याचं पण तीनच उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन हा एक काय एक्कावन्न नंबर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पुढचा टाईप बघा आता थोडा वेगळा टाईप आहे संभाजीला तीन परीक्षांमध्ये शंभर पैकी पासष्ट सत्तर बहात्तर असे गुण मिळाले चार परीक्षांची सरासरी पंच्याहत्तर आहे तर त्याला चौथ्या परीक्षेत किती गुण मिळाले तर बघा प्रश्नात काय सांगितले टोटल परीक्षा झाल्या चार पण तीन परीक्षांचे आपल्याला गुण माहिती ते शंभर पैकी होते पासष्ट सत्तर आणि बहात्तर तर या शंभरचा इथं काही उपयोग नाही आहे तर सोडवायचं कसं बघा शंभरपैकी गुण पडले त्याला ठीक आहे शंभरचा इथं उपयोग नाही टोटल परीक्षा किती झाल्या चार सरासरी कसे असते सरासरी बरोबर ते नंबर्स आणि भागीले एकूण एकूण ज्या परीक्षा आहे म्हणजे एकूण ज्या आहेत ते एकूण अंक चार तर पहिल्या परीक्षेचे माहिती पासष्ट दुसऱ्याचे सत्तर तिसऱ्याचे पंच्याहत्तर सॉरी बहात्तर आणि चौथ्याचे माहीत नाही ते काढायचे सांगते एक्स ठीक आहे मी परत एकदा लिहितो सरासरी किती दिली आहे आपल्याला पंच्याहत्तर सरासरी दिलेली आहे टोटल परीक्षा किती चार पहिल्याला पासष्ट पडले दुसऱ्याला सत्तर पडले तिसऱ्याला बहात्तर पडले चौथ्याचे माहीत नाही एक्स पकडा तर हा चार जो इथं भागिले रूपात आहे इकडे जातून काय होतं गुणाकार म्हणजे पंच्याहत्तर गुणिले चार बरोबर ह्या सगळ्यांची काय होईल बेरीज बेरीज करा बरं पाच आणि दोन सात सहा आणि सात तेरा तेरा सात वीस म्हणजे किती आलं दोनशे सत्तर अधिक एक्स तर हे सोडायचं कसं दोनशे सत् किती आलं होतं आपलं पंच्याहत्तर गुणिले चार बरोबर दोनशे सात अधिक एक्स ठीक आहे दोनशे सात आलं होतं थे थे तर हे जे दोनशे सात आहे हे इकडं वजा होतील कारण इकडं प्लस मध्ये तिकडे वजा होतील तर पंच्याहत्तर गुणिले चार पंच्याहत्तर चौक किती होता तीनशे पाडे पाठ पाहिजे ठीक आहे दोनशे सात म्हणजे पटकन उत्तर येतं तीनशे मधून दोनशे सात गेले उत्तर किती येतं त्र्याण्णव म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं बरोबर आहे एकशे एकशे किंमत किती आली त्र्याण्णव ठीक आहे नाईन्टी नाईन्टी थ्री हे तुमचं अन्सर आलं ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर बरोबर आहे कसं सोडवलं आधी काय केलं ह्या तिघांची काय केली बेरीज केली नंतर चार होते म्हणून या पंच्याहत्तरला कशा निघलं चार निघुन आणि याचं जे उत्तर आहे ते यांच्या बे याचं यांचा गुणाकार यांची बेरीज या गुणाकारातून वजा केली तर आपल्याला काय वाटतं चौथ्या परीक्षेचे गुण भेटतं हे शंभर पैकी गुण होते याचा उत्तरामध उत्तर, हम... उत्तर सोडवताना उपयोग होत नाही पुढं बघा आता पुढचा प्रश्न गणेशची पाच विषयांतील गुणांची सरासरी साठ पॉइंट सहा आहे उरलेल्या दोन विषयात त्याला एकशे त्र्याहत्तर गुण मिळाले तर त्याची सात विषयांची विषयातील गुणांची सरासरी किती बेसिक बेसिक वरचा प्रश्न आहे बघा पाच गुणांची सरासरी दिली म्हणजे पाच विषयांची सरासरी दिली म्हणजे त्या पाच विषयात एकूण गुण किती भेटले एकूण गुण पाच विषयातील गुण पाच विषयातील गुण पाच विषयातील गुण कसे काढणार पाच विषयाची गुण किती साठ पॉईंट सहा गुणिले पाच कारण ही पाच विषयांची आहे ना सरासरी तर किती आली सहा पंच तीस सहा पाच शून्य म्हणजे तीन आणि सहा पंच तीस किती आली तीनशे तीन मार्क हे पाच विषयात पडले अधिक एकशे त्र्याहत्तर ह्या पुढच्या दोन विषयातले एकशे त्र्याहत्तर किती झाले तीनशे तीस अधिक एकशे त्र्याहत्तर म्हणजे उत्तर किती आलं तीन तीन सहा सातशे सात आणि चार चारशे शहात्तर चारशे शहात्तरला कितीने भाग द्यायचा सातने भाग द्यायचा सात एक सात सात सकोन बेचाळीस उरले किती पाच सात सातेआठ छप्पन्न म्हणजे किती आलं उत्तर अडुसष्ट म्हणजे ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं उत्तर बरोबर आहे काय केलं समजलं तर आपल्याला पाच विषयांची सरासरी दिली होती पाच विषयांची सरासरी एवढी दिली होती पाच विषयांची सरासरी दिली होती आपल्याला साठ पॉईंट सहा तर पाचने याला गुणलं आपण त्याच्यानंतर आपल्याला फक्त पाच विषयांची एकूण गुण भेटले किती आले ते तीनशे तीन आले त्याच्यानंतर सात विषयांचं काढायचं होतं उर पुढच्या दोन विषयांची गुण दिले होते एकूण किती एकशे त्र्याहत्तर पुढच्या दोन म्हणजे सहाव्याचे आणि सातव्याचे गुण दिले होते त्यांनी एकत्र करून किती एकशे त्र्याहत्तर तर मग आपल्याला ते आपल्याला इथे काय भेटलं त्याची बेरीज भेटली किती भेटली चारशे शहात्तर हे काय भेटले सात विषयांची गुण तर एकूण बेरीज भेटली तर एकूण गुणाला एकूण बेरजेला आपण एक कशाने भाग देतो त्या नंबरने किती नंबर आहे तो सात सातने भाग दिला सात चुकून बेचाळीस पाच ओले सातेआटी छप्पन अडुसष्ट उत्तर आलं तर हे पहिल्याचं उत्तर म्हणजे ऑप्शन क्रमांक एक हे बरोबर आहे तर पुढचं बघा एका होडीत सरासरी पंचवीस किलोग्राम एका एका एकाओढीस सरासरी पंचवीस किलोग्राम वजनाचे चाळीस मुलं बसले आहेत नावाड्यासह सरासरी वजन सव्वीस होते तर नावाड्याचे वजन किती आपला आपण टाईप बघितल्याचं शिक्षकांचा बघितला स्त्रीचा बघितला तर ह्या टाइपमधलाच आहे तो काय एकूण सरासरी किती म्हणजे नावाड्यासह सरासरी सव्वीस नावाड्यासह सरासरी किती आली सव्वीस अधिक मुलांची संख्या चाळीस आणि वाढलेली किती आधी पंचवीस नंतर सव्वीस म्हणजे एकचा चा फरक आला सव्वीस अधिक चाळीस एक चाळीस उत्तर किती आलं किती आलं सहासष्ट तर नावाळ्याचं वजन किती येणार सहासष्ट वजन येणार ठीक आहे पुढचं बघा आता चार क्रमवार विषम संख्येची सरासरी बत्तीस आहे तर लहान संख्या कोणती चार क्रमवार विषम संख्या क्रमवार विषम संख्या सांगितलं बत्तीस आहे बत्तीसच्या इकडं दोन आणि इकडं दोन जो मिडलला असतो तर सरासरी असते क्रमवार असेल तर तर इकडच्या दोन आणि इकडच्या दोन म्हणजे एकोणतीस आणि दोडची पुढची एकतीस एक इकडं तेहतीस आणि पुढची पस्तीस तर लहान संख्या विचारली किती आली एकोणतीस कधी कधी मोठाही विचारतात मोठी विचारली तर येईल पस्तीस ठीक आहे एकोणतीस एकतीस तेहतीस आणि पस्तीस बत्तीसच्या इकडच्या दोन विषमसंख्या तिकडच्या दोन विषमसंख्या तर लहान संख्या आली एकोणतीस बघा आपला रेग्युलर टाइपचा प्रश्न आहे धान्याच्या पाच पोत्यांचे सरासरी वजन अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच किलोग्रॅम आहे सहाव्या पोत्याचे वजन मिळून सहा पोत्यांचे सरासरी नव्याण्णव पॉईंट चार किलोग्रॅम होते तर सहाव्या पोत्याचे पो वजन काढा ठीक आहे याच्यामध्ये पण सेम सूत्र आहे एकूण सरासरी एकूण सरासरी म्हणजे सहा पोत्यांची मिळूनची सरासरी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पॉईंट चार अधिक आधीच्या पोत्यांची सरासरी किती पाच आधीच्या पतींची सरासरी पाच गुणिले सरासरी झाली अठ्याण्णव पाच आणि नव्याण्णव पॉईंट चार किती वाढ झाली वाजापकी करा नऊ ने वाढ झाली झिरो पॉईंट नऊ ने वाढ झाली झिरो पॉईंट नऊ ने वाढ झाली बघा मग नव्याण्णव पॉइंट चार आधी नवाबाचे किती झाले पंचेचाळीस आणि एक पॉइंट म्हणजे किती आलं उत्तर पाच हजार नऊ नऊ चार तेरा एकशे तीन तर पॉईंटशे पॉईंट म्हणजे एकशे तीन पॉईंट नऊ म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर आहे तुम्ही नीट सरासरी बघा काय करतो आपण वाढलेली जी सरासरी त्याला आधीच्या ने गुणा गुंतवतो तो कितीने वाढ झाली पॉईंट नाईन वाढ झाली किती आलं त्याचं उत्तर झिरो पॉईंट सॉरी चार पॉईंट पाच उत्तर आलं आणि जी नंतरची सरासरी नव्याण्णव पॉईंट चार त्याच्यामध्ये ते प्लस करायचे चार पॉइंट पाच तर बघा नव्याण्णव पॉईंट चार अधिक चार पॉईंट पाच पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे की चालेल नऊ नऊ चार तेरा हा चला एक दहा म्हणजे एकशे तीन पॉईंट नऊ हे तुमचं उत्तर येईल एकशे तीन पॉईंट एकशे तीन पॉईंट नऊ ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर येईल ठीक आहे हा शेवटचा प्रश्न होता तर अशाच प्रश्नांची तुम्ही तयारी करा उद्या सकाळी मी तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती असे काही क्वेश्चनची प्रॅक्टिससाठी क्वेश्चन देतो क्वेश्चनची लिस्ट देतो क्वेश्चन बँक प्रोव्हाइड करतो तर ते, ते तुम्ही सॉल्व करा तर आता आपण लेक्चरचं टाईम टेबल बघूयात उद्यापासून तुमचं लेक्चर सकाळी दहा वाजता करंट अफेअर ते यूट्यूबवर होईल करंट अफ करंट अफेअर हे तुम्हाला पूर्णपणे फ्री असणार आहे फ्रीली अवेलेबल असणारे यूट्यूबवरती तर यूटूबवरती तुम्ही मी लिंक शेअर करेल ते तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेलही बेलही प्रेस करून ठेवा ऑन करून ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर दुपारी तीन ते चार या वेळात सामान्य ज्ञाचं लेक्चर होईल दुपारी दुपारी तीन ते चार या वेळात सामान्य ज्ञानाचं लेक्चर होईल त्यात भूगोल इतिहास आणि नागरिकशास्त्र हे अल्टरनेट विषय असतील त्याच्यानंतर रोज रात्री नऊ ते दहा या वेळात मॅथ आणि बुद्धिमत्ता मॅथ आणि रिजनिंग म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता असे आलटून पालटून लेक्चर्स होतील